तुम्ही गोष्टींची पुस्तके बघितली आहेत ना? काय काय असतं या पुस्तकात? गोष्ट तर असतेच, पण चित्रेही भरपूर असतात. काही पुस्तकांमध्ये चित्रे मोठी दिलेली असतात आणि त्यांच्या खाली वाक्य दिलेली असतात. प्रत्येक चित्रात काय दिसत आहे ते लिहिलेले असते. चित्रांतून गोष्ट सांगितलेली असते. ही चित्रे नीट बघा. चित्रात काय काय दिसत आहे? एक मुलगा आहे, तो झोपेतून उठत आहे. कॅलेंडर मध्ये रविवार दिसत आहे. घड्याळात सकाळचे 8 वाजलेले दिसत आहेत. मुलगा दूध पीत आहे. चित्र बघितलं ना? चित्राखालील वाक्यही वाचलं ना? आता आपण तिसरं चित्र बघूया. काय दिसत आहे? दुसरा मुलगा दात घासताना दिसत आहे. आता चित्रांवरून छोटी वाक्य तयार करूया. हा रोहनचा मित्र आहे. त्याचं नाव अमित. अमितने दात घासले, तोंड धुतले. आता एक एक चित्र बघा. अमित खाऊ खात आहे. रोहन अमितकडे आलेला आहे. दोघे चेंडू घेऊन मैदानात येतात. दुसरी मुले येतात. सगळे मिळून चेंडू खेळतात. चेंडू उंच उडून लांब जातो. चेंडू दिसत नाही. सगळे जण आजूबाजूच्या इमारतींच्या आवारात जातात. चेंडू खूप शोधतात. थोड्या वेळाने एका कुंडीत चेंडू सापडलेला दिसतो. सगळ्या मुलांना खूप आनंद होतो. सगळे जण खेळायला परत मैदानात येतात. बघितलीत ना चित्रे? आता आपल्याला चित्रात काय दिसतंय ते लिहायचंय बरं का? आधीच्या 3 चित्रांखाली लिहिलेली वाक्ये तुम्ही वाचली आहेत. आता पुढची वाक्ये लिहायची आहेत. आधी काय काय दिसत आहे त्यांच्या नावांची यादी करा बरं. खाऊ, चेंडू, मैदान, इमारत, कुंडी. आता मुलांनी काय काय केले ते सांगा. खाऊ खाल्ला, आला, मैदानात आले, खेळायला सुरुवात केली. अशा प्रकारे सांगा आणि लिहा. आता प्रत्येक चित्रात काय काय दिसत आहे ते पूर्ण वाक्यात लिहा. एक एक चित्र बघून एक एक वाक्य तयार करा. आई बाबांची किंवा मोठ्यांची मदत घेतली तरी चालेल. आपण काय शिकलो? चित्रात दिसणाऱ्या गोष्टींची यादी करायला शिकलो. चित्रात दिसणाऱ्या गोष्टींची वाक्य तयार करायला शिकलो. चित्रांवरून क्रमाने गोष्टी लिहायला शिकलो. स्वाध्याय, चित्रे असलेली गोष्टीची पुस्तके बघा. त्यावरून वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा.